मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान आणि पोलीस मित्र संघटना काळे बराटे नगर हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष कार्य केल्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान आणि पोलीस मित्र संघटना काळे बोराटे नगर हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष कार्यप्रणालीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला व्यासपीठावरती नगरसेवक तसेच सदस्य स्थायी समिती पुणे मनपा मारुती आबा तुपे पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते गुन्हे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे नोडल ऑफिसर पुणे मनपा सौ राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित गायकवाड उपाध्यक्ष संकेत झेंडे नितीन होले पोलीस मित्र संघटनेचे काळे पडळ शाखा अध्यक्ष प्रकाश कुमावत उपाध्यक्ष नरेंद्र लालाजी पांडे हवेली पुरंदर तालुका अध्यक्ष सुनील मुदमे तसेच महाराष्ट्रातील पोलीस मित्र तसेच शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रेनकोट छत्री यांचं वाटप करण्यात आलंय. तसेच पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण देखील पोलीस आवारामध्ये करण्यात आलंय. की पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत, त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तुमच्या कुटुंबाची सुरक्षा ते करतात. आपलं थोडस कर्तव्य आहे, फार मोठं नाही सांगत मी तुम्हाला. रात्री एक 10 जणांचा ग्रुप करा, साहेबांना भेटा. रात्री आता पाऊस थंडी सुरू होईल, थोडी रात्रीची एक गस्त मारा. 8 ग्रुप करा, एक एक दिवस ठरवा. गुरुवारी तुमचा वेळ आली तर पुढच्या गुरुवारी परत तुमची वेळ येईल, म्हणजे 8 दिवसांनी एक दिवस करायला काही वाटत नाही. अशा छोट्या छोट्या व्यवस्थेतलं आपण आपली सुरक्षा केली. आपण फार पोलिसांना मदत करतो असं नाही, तुम्ही तुमच्या भागाची जरी सुरक्षा केली तर खूप मोठं सहकार्य पोलिसांना होईल. कुठे एखादी बेवारशी गाडी दिसली, तुम्हाला वाटलं 4 दिवस पडली, हात लावून बघा, धूळ लागलेली, लगेच चौक पोलीस स्टेशनला कळवा, साहेब अशी गाडी तिथं 8 दिवस पडलेली. अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपण पोलिसांना सहकार्य करतो. समजा जागेवर पोलीस काही तुम्ही निघाले, तुम्हाला दिसलं सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे, 2 मिनिटं थांबा, प्रत्येकाला विनंती करा, आपलं आय कार्ड असतं ते लावा, संघटनेचं शिट्टी घ्या 5 रुपयाची, एक अर्धा तास फक्त तुम्ही व्यवस्था करा, त्याबरोबर सगळी वाहतूक सुरळीत होईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण पोलिसांना निश्चितपणे सहकार्य करू शकतो. पण पुन्हा एकदा सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत, युवक आहेत, तुम्ही पोलिसांना सहकार्य करा, आनंद बघा. सामाजिक काम करायचा आनंद किती मोठा असतो तुम्ही सर्वांना माहिती आहे. आज तिचं फार मोठं कार्य आहे. तर अशा छोट्या छोट्यातनं आपल्याला 2 टाइम नॅशनल 2 टाइम जेवण कोणी करतो, काहीतरी करून जा आयुष्यात, की त्याचं पुढच्या पिढीला सुद्धा त्याचं काहीतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. पोलिसांना एक हप्ते 6 दिवस काम केल्यानंतर एक सुट्टी मिळते, त्यामुळे आपल्या सर्वांचे त्याबद्दल एक धन्यवाद करतो. तर आपल्याकडे एक सवय असते आपल्याला, शक्यतो माझी सवय सांगतो मी, पाऊस पडल्यानंतर 2-3 वेळा जेव्हापर्यंत भिजत नाही तोपर्यंत आपल्याला रेनकोट काढायची किंवा छत्री आपली कुटायची काढायची लक्षात येत नाही. कपोते साहेब, आपण अजून 2 थेंब सुद्धा पडलेले नाही, तुम्हाला पोलिसांची आठवण झाली आणि तुम्ही आज लगेच रेनकोट वाटपचा कार्यक्रम चालू केला. तुमच्या या फोर्सचं म्हणजे विजनचं मी खरोखर आपला मनामनावर आभारी आहे. आणि असंच याप्रमाणे आपले सहकारी पोलिसांचे राहो अशी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना, आताच साहेबांनी माहिती सांगितलेली आहे, तर कपोते साहेबांनी सुद्धा माहिती सांगितलेली आहे. खऱ्या अर्थाने मी साहेबांचं बागवान साहेबांचा आभार मानेन की ज्याला काळ्या पडाळ्या पोलीस चौकी झाली आणि काळ्या पडाळ्याचं सगळं वातावरण हे दूषित वातावरण झालं होतं. कारण काळ्या पडाळ्या एवढी गुंडगिरी झाली होती, रोज भांडणं व्हायची, रोज एक दिवस सुद्धा खाणार नाही, रोज या ठिकाणी भांडणं व्हायची, दहशत व्हायची, मारामाऱ्या होत होत्या. त्याला त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हनुमंत शिंदे पीआय म्हणून या ठिकाणी पाठवले. आणि साहेब, त्या दिवसापासून मला अभिमान आहे की मी या भागाचा नगरसेवक आहे, की ह्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी 4 लोक सुद्धा एकत्र थांबले तरी त्या ठिकाणी शिंदे साहेब म्हणतात काय काम आहे तुमचं, येतं कशासाठी तुम्ही थांबला. एखाद्या महिलेने साधी येऊन कंप्लेंट दिली, तक्रार दिली तर लगेच त्या ठिकाणी जातात आणि ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी ती अडचण सोडवतात. मग या ठिकाणची खऱ्या अर्थाने दादागिरी गुंडगिरी जी संपवली त्यात शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे.